विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे रविवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. लव जिहाद धर्मांतर आणि गोहत्या विरोधी कायदा त्वरित अंमलात आणावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे येत्या 26 तारखेला हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती अश्विनी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दुपारी 3 वाजता या मोर्चास प्रारंभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या मोर्चामध्ये सर्व संघटना, संस्था, ज्ञाती संस्था यांचे सर्व पदाधिकारी यांचे आतापर्यंत कॉर्नर बैठका, त्याच्यानंतर वेगवेगळ्या सभा अशा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये महिलांची एक परवा बैठक घेण्यात आली 14 तारखेला. त्या बैठकीमध्ये अनेक संस्थेच्या, संघटनेच्या महिला पदाधिकारी, महिला मंडळ, बचत गटाच्या एकूण येणाऱ्या महिला, अशा अनेक महिलांचं तिथे एकत्रीकरण झालं आणि त्यांनी मोठ्या संख्येने आपण या सगळ्यासाठी यावं असं ठरलं. आणि त्यानुसार आपण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये किंवा छोट्या मोठ्या अशा काही सभा आपण जिथे आयोजित करतो आहोत तिथे आपण हिंदू जनगर्जना मोर्चाविषयी सांगतो आहोत. लव जिहाद, त्याच्यानंतर हा जो गोहत्याबंदी आहे किंवा धर्मांतर विरोधी कायदा आहे, या सर्वांविषयी आपण त्यांना माहिती देऊन याची किती आवश्यकता आजच्या काळामध्ये आहे आणि त्याचे किती गंभीर परिणाम आपल्या मुलांवर, आपल्या लेकींवर होत आहेत याचं त्यांना आपण म्हणजे सांगतो आहोत. आणि त्या माहितीमुळे ती सगळी लोकं आपल्याकडे येतात. त्याचबरोबर कॉलेजमध्ये पण खूप साऱ्या मुलींनी याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे, महिलांनी तरी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि मोठ्या लक्षणीय संख्येने महिला याच्यामध्ये सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे. या पत्रकार परिषदेस संतोष कुलकर्णी, रवी गोणे, संजय जमादार, श्रीधर आरगोंडा, प्रशांत हलसंगी, प्रमोद एलगेटी आदींची उपस्थिती होती.